हेलो फ्रेंड्स, संगीताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल मसाला डोसा। तर चला बघूया कसं बनवायचं ते। त्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे डोसासाठी लागणारं बॅटर कसं बनवायचं, आता आपण ते बघूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आधी। इथे आम्ही 3 वाटी तांदूळ घेतले आहे, त्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे, 1/2 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 चमचा मेथीचे दाणे आणि 1/2 वाटी पोहे घेतले। जर तुम्हाला कुरकुरीत डोसा करायचा असेल तर तुम्ही तांदूळाचं प्रमाण वाढवू शकता आणि तितकंच प्रमाण कमी करायचं उडदाच्या डाळीचं, त्यामुळे डोसा खूप छान कुरकुरीत होतो। कोणत्याही प्रकारच्या तांदळाचा वापर आपण इथे करू शकतो। तर आता आपण पुढे बघूया। हे तांदूळ आम्ही 3-4 वेळेस ऑलरेडी धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ते 4-5 तासासाठी भिजवत ठेवायचं आहे। तर आम्ही याच्यामध्ये पाणी टाकून त्याला बाजूला ठेवून देतो आहे 4-5 तासासाठी भिजवत ठेवत। तसंच उडदाच्या डाळीमध्ये चण्याची डाळ मिक्स करून तीसुद्धा आपल्याला 4-5 तासासाठी भिजत ठेवायची। हिलासुद्धा आम्ही 3-4 वेळेस धुवून घेतलेलं आहे। मेथीचे दाणेसुद्धा आपल्याला 4-5 तासासाठी भिजत ठेवायचे आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून घेऊ। पोहे आपल्याला भिजवायचे नाही आहे, जेव्हा आपण वाटण करू तेव्हा आपल्याला त्याची गरज लागेल। तर इथे 4-5 तास झाले, आता आपल्याला यांचं वाटण करून घ्यायचं आहे। तर आपण आता हे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याचं वाटण काढून घेऊया। इथे आता आपल्याला पोहेसुद्धा आपल्याला धुवून व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि मेथीचे दाणेसुद्धा ॲड करून आपण ते वाटण करून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला हे असं बॅटर करून घ्यायचं आहे। तर आता आम्ही हे सर्वांचं बॅटर करून घेत आहोत आणि नंतर आपल्याला ते एका पातळातमध्ये काढून घ्यायचं। तर इथे आपण सर्व बॅटर तयार करून असं पातळामध्ये काढून घेऊ, त्याला आपल्याला रात्रभरसाठी झाकून तसंच ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हे बॅटर आम्ही रात्रभर असं ठेवून दिलेलं होतं, ते तयार झालेलं आहे, खूप छान फुगलं आहे आपलं बॅटर। तर आता आपण मसाले डोसे बनवून घेऊया। त्यासाठी इथे आम्ही तव्यावर तेल लावून घेतलं आहे, आता आपण बॅटर सोडूया त्याच्यावर। एकदम डिफरंट स्टाईलने आपण हा मसाला डोसा बनवणार आहोत। तर आता आपल्याला आजूबाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर तुम्हाला ज्या ज्या व्हेजिटेबल्स आवडतात त्या तुम्ही त्याच्यावर टाकायच्या। तर इथे आम्ही घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्ही इथे बारीक चिरलेलं गाजरचा वापर करू शकता। नंतर इथे आम्ही लसूणची चटणी बनवून घेतली आहे, ती टाकली आता, आणि शेजवान चटणीसुद्धा टाकायची आहे आणि थोडासा गरम मसाला पण टाकायचा आणि आपल्याला ते असं प्रेस करून घ्यायचं आहे सर्व डोसावर। तर अशा पद्धतीने आपल्याला ते प्रेस करून घ्यायचं आहे डोसावर। तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे, कलरफुल दिसत आहे आपला मसाला डोसा। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा। तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे आपला मसाला डोसा। तर आता आपण तो फोल्ड करून घेऊया। इथे रेडी झालेला आहे आपला मसाला डोसा।
खूप छान कलर आला आपल्या डोसेला। तर इथे रेडी आहे आपला मसाला डोसा, तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।